भारतात पुन्हा एकदा शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरू झालाय. प्रामुख्यानं पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. पण फक्त भारतातच नाही तर सध्या जगभरात शेतकरी आंदोलनं पेटली आहेत. सध्या पोलंड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका या देशांच्या शेतकऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनं सुरू केली आहेत. पण अचानक जगभर शेतकरी आंदोलन का करतायत, त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि युरोप आणि भारतातील शेतकऱ्यांचे प्रश्न समान आहेत का, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टीमध्ये. गेल्या काही महिन्यात पोलंड, हंगेरी, फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, इटली, रोमानिया या देशांमध्ये शेतकरी आंदोलनं सुरू झाली आहेत. प्रत्येक देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे असले तरी आंदोलनाची पद्धत मात्र एकसारखीच आहे. पोलंडच्या वॉझनानमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात तब्बल 1400 ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. संपूर्ण देशभरात त्यांनी चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं. स्पेनमधील आंदोलनात काही शहरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. तर हंगेरीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा युक्रेनमधून युरोपात होणारी शेतमालाची आयात थांबवावी यासाठी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभाग नोंदवला. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या सीमेवर सुद्धा शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. थोडक्यात काय तर संपूर्ण युरोपातले शेतकरी या आंदोलनात उतरलेले आहेत. युरोपमधल्या शेतकऱ्यांच्या प्रामुख्यानं 4 समस्या आहेत. वाढत चाललेला शेतीचा खर्च, शेतीमध्ये वाढत चाललेला सरकारी हस्तक्षेप, हरित करारानुसार युरोपियन महासंघाने शेतकऱ्यांवर लादलेले नियम आणि चौथा युरोपाबाहेरच्या देशांमधून होणाऱ्या आयातीमुळे शेतमालाचं पडलेले भाव. युरोपातल्या प्रत्येक देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पोलंड आणि हंगेरीमधल्या शेतकऱ्यांना वाटतंय की युक्रेनमधून अगदी स्वस्त दरात जी शेतमालाची आयात होते ती थांबवली पाहिजे. स्पेनमधल्या शेतकऱ्यांनीही युरोपियन महासंघाच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारलंय. ग्रीसमधल्या शेतकऱ्यांनी विजेचा दर कमी करावा, डिझेल टॅक्स फ्री करावं आणि पशुखाद्यावर सबसिडी द्यावी अशा मागण्या केल्यात. तर तिकडे इटलीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांना इन्कम टॅक्समध्ये दिली जाणारी सवलत रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय. एकूण कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर 50% कमी करण्याचा निर्णय युरोपियन महासंघानं घेतला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय. थोडक्यात काय तर भारतातले शेतकरी प्रामुख्यानं हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींसाठी लढत आहेत. तर युरोपातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या काहीशा वेगळ्या आहेत. आता युरोपमधल्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण पाहिलं, पण भारतातल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते सुद्धा पाहूयात. किमान आधारभूत किंमत म्हणजेच पिकांना हमीभावासाठी स्वतंत्र कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकरी आंदोलनात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, लखीमपूर खिरी प्रकरणात दोषी आढळलेल्यांना शिक्षा देण्यात यावी, प्रदूषण नियंत्रक कायद्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश केला जाऊ नये, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, 58 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना पेन्शन मिळावी. तर आता शेतकऱ्यांनी जगभर पुकारलेल्या आंदोलनाचं पुढे काय होतं, भारत, अमेरिका आणि युरोपातील राजकारणावर याचा काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. आजची सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा bbcmarathi.com वर.